फ्रेंड्स नमस्कार. जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज समाजामध्ये जर पाहिलं तर अनेकांना एक महत्त्वाची समस्या फेस करावी लागते आणि ती म्हणजे वजन वाढणे. मित्रांनो, पहिलं तर असं असतं की वजन वाढण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात आणि एकदा की वजन वाढलं तर ते आटोक्याच्या बाहेर जातं आणि मग वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. मग व्यायामही होत नाही, वजन वाढल्यामुळे रनिंग होत नाही, काय होतं, वजन वाढत जातं आणि नियंत्रित मात्र होत नाही. आणि वजन वाढल्या नंतर ज्या समस्या निर्माण होतात त्या तर वेगळ्याच, बीपी वाढणं असेल, शुगर असेल, वेगवेगळे प्रॉब्लेम्स तयार होतात. आणि म्हणून वजन कमी करण्यासाठी मी घेऊन आलो आहे आपल्यासाठी एक अत्यंत खास उपाय. हा उपाय जर केला करत असाल तर मात्र तुम्हाला व्यायामाची सुद्धा गरज नाही, तुमची चरबी कमी होईल, तुमची जे वाढलेलं पोट आहे ती सुद्धा 7 दिवसाच्या आत कमी होणार आहे. मित्रांनो, ही जी मेथड आहे किंवा ही जी टेक्निक आहे ती अत्यंत घरगुती आयुर्वेदिक आहे, कोणतेही साईड इफेक्ट होणार नाही. त्यासाठी आपण वापरणार आहोत 3 गोष्टी. पहिलं आहे आलं, सर्वांना परिचित आहे, घरामध्ये आपल्या उपलब्ध असतं. दुसरी गोष्ट आहे कांदा. कांद्यामध्ये सुद्धा वेगवेगळे घटक असतात, पोषक मूल्य असतात, पोषण तत्व असतात, जे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरत असतात. आणि तीसरी गोष्ट आहे लिंबू. लिंबामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असे घटक असतात, जे घटक आपल्याला चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. मित्रांनो, जर चला तर आपण पाहूया या 3 पदार्थांचं आपल्याला काय करायचंय. तर मित्रांनो, प्रथमतः आपल्याला या 3 गोष्टींचं समप्रमाणात घेऊन आपल्याला पेस्ट तयार करायची, म्हणजे आल्याची पेस्ट असेल, त्यानंतर कांद्याची पेस्ट असेल आणि लिंबाची साल काढायची. हे पहा, जर आपण लिंबू कापून घ्या, कापून घेतल्यानंतर त्याची जी साल आहे ती बाजूला करा आणि ती पेस्ट आपण तयार करू शकतो. किंवा मित्रांनो, आपण अशा पद्धतीनं लिंबू कापून घेऊ शकतो, अशा पद्धतीनं लिंबू कापून घेऊ शकतो आणि हे कापून घेतलेलं त्या पेस्टमध्ये, पहा मी पेस्ट बनवलेली आहे. मित्रांनो, ही पेस्ट बनवलेली आहे, आपण पाहताय ही पेस्ट आहे कांदा, आलं आणि लिंबू या 3 पदार्थांची ही पेस्ट तयार केलेली आहे. आणि या पेस्टमध्ये आपण पाणीही मिश्रित केलेलं आहे, पाणी त्याच्यात टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, हे जे द्रावण तयार झालेलं आहे हे द्रावण आपल्याला गाळणीनं गाळून घ्यायचंय. पहा, या पद्धतीनं आपण ते गाळायचं आहे, या पद्धतीनं आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. आणि हे जे द्रावण आहे ते व्यवस्थितरित्या गाळून आपल्याला घ्यायचंय. त्याच्यामधला जो सार आहे, अर्क आहे, तो पूर्णतः आपल्याला खाली आला पाहिजे. आणि आपल्याला वापरायचं जे आहे वजन कमी करण्यासाठी, ते घरगुती जे औषध तयार होणार आहे ते आपलं खाली ज्या डिशमध्ये जे तयार झाले ते आपल्याला प्यायचे. म्हणून मित्रांनो, याच्यामधला जो अर्क आहे किंवा याच्यामधला जो सार आहे तो पूर्णतः त्याच्यामध्ये गेला पाहिजे. तर या पद्धतीनं आपण गाळून घेतलेलं आहे, हे द्रावण तयार झालेलं आहे. या द्रावणामध्ये काय काय ह्या गोष्टी पुन्हा जाणून घ्या. याच्यामध्ये कांद्याची पेस्ट आहे, लिंबाची पेस्ट आहे आणि आल्याची पेस्ट आहे. तर मित्रांनो, या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं व्हिनेगार टाकायचं आहे. आणि हे व्हिनेगार टाकल्यानंतर हे जे द्रावण तयार होणार आहे, या द्रावणाला आपल्याला रोज जेवण करण्याच्या आधी 1 तास घ्यायचे. तर किती घ्यायचे, आपल्याला साधारणपणे 1 ग्लास हे द्रावण घ्यायचे. मित्रांनो, अत्यंत प्रभावी आहे, कोणताही तुम्हाला व्यायाम करण्याची गरज नाही, तुमची चरबी कमी होईल आणि तुमचा आहारावर नियंत्रण राहील आणि नक्कीच तुमचं वजनही कमी होणार आहे. हा उपाय आपल्याला 7 ते 8 दिवस करायचा आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळणार आहे. हा नवीन उपाय आहे आणि अत्यंत प्रभावी आणि रिझल्ट देणारा उपाय आहे. उपाय करा आणि आपलं वजन आटोक्यात आणा, आपलं आरोग्य सुधारा. धन्यवाद, भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह लवकरच. तोपर्यंत नमस्कार.